नमस्कार मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो काल मला आयुष्याने काय शिकवलं या चर्चासत्रामध्ये आज मी जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तेव्हा वीस एप्रिल दोन हजार तेवीस तारखे आणि एकोणीस तारखेने मला आयुष्याने काय शिकवलं याबद्दल मी चर्चा करणार आहे कालचा दिवस रुटीन हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत असताना एक चांगला अनुभव आला तो तुमच्याशी शेअर करावा असं वाटतो आणि त्यातून मी काय शिकलो हे शेअर नक्कीच करेल एक पालक आले होते त्यांच्या बाळाला घेऊन ते बाळ मागच्या आठवड्यात आमच्या हॉस्पिटलमध्ये एन आय सीमध्ये नंतर रूममध्ये ॲडमिट होतं ॲडमिशन झाल्यानंतर बाळ चांगलं झालं चार पाच दिवसानंतर त्यांची सुट्टी झाली त्यांना फॉलोअपमध्ये काल बोलवलं होतं फॉलोअपमध्ये ते बाळ चेकअपला आले होते दोन्ही पालक वेल एज्युकेटेड आहेत सुशिक्षित आहेत दोघांनी दोघांनाही ट्रीटमेंट आम्ही केलेली आवडली ते फॉलोअपला घेऊन आले होते काल चेकअप झाल्यानंतर आईशी आणि वडिलांशी बोलताना आईने एक आठवण करून दिली की ते इथे असताना म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं होतं की आईला मी म्हटलं होतं की तुम्ही एन्जॉय करा मदरहूड म्हणजे आता हे बाळाचा जन्म झाला आहे बाळा ठीक आहे खूप सिरियस नाही आहे बाळा चांगलं आहे पण तुम्ही नक्की याचा आनंद घ्या आई बनल्याचा मातृत्वाचा आनंद घ्या असं मी त्यांना सांगितलं होतं त्या एका छोट्या वाक्याचा त्यांच्या वागणुकीवर आणि त्यांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला त्या दोघांचं स्ट्रेस खूप कमी झाला त्या दोघांना आणखी कॉन्फिडन्स आत्मविश्वास आला की आपण आता चांगली बाळाची काळजी घ्यायला पाहिजे आणि सरांनी जसं सा सांगितलं की मातृत्वाचा आनंद घ्या तो आपण घेतला पाहिजे खरंच त्यांचं बिहेवियर बाळाबद्दलचं आणि स्वतःबद्दलचं चेंज झालं असं त्यांनी सांगितलं या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही डॉक्टर लोकं सर्वच पेशंटसोबत चांगलं बोलण्याचा प्रयत्न किंवा त्यांना समजून सांगणे बाळाची काळजी कशी घ्यायची हे नेहमी सांगत असतो पण आईवडिलांचा आत्मविश्वास पण वाढवणे हीसुद्धा डॉक्टरांची जबाबदारी आहे असं मला वाटतं कारण जेव्हा सुट्टी होती आहे तेव्हा घरी त्यांना कशी काळजी घ्यायची हे त्यांना सांगणं गरजेचं आहेच त्यासोबत त्यांचा आत्मविश्वासही वाढवणे फार गरजेचं असतं खूप कठीण असतं पहिल्यांदा आई बनलेल्या आईसाठी तर खूप कठीण असतं कारण त्यांना बाळाची काळजी कशी घ्यायची क कसं धरायचं बाळाला स्तनपान कसं करायचं असे भरपूर प्रश्न असतात ते तर आम्ही सोडवतोच आपण काय बोलतो त्याचा खूप गहन परिणाम होतो समोरच्यावर स्पेशली पेशंटच्या नातेवाईकांवर आणि ना आई बाळाच्या आईवडिलांवर याचा विचार प्रत्येक डॉक्टरने केला पाहिजे आपण त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त चांगले विचार पोहोचवले पाहिजे असं मला नेहमी वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स ते इथून हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेले तर नक्कीच बाळाच्या तब्येतीसाठी ती चांगली गोष्ट आहे आणि ती सर्व डॉक्टरांनी पण केलीच पाहिजे असं मला नेहमी वाटतं म्हणजे डॉक्टरच नाराज वाटला तर पेशंटला कसं वाटेल की आपण आपलं बाळ चांगलं करावं आपण आपल्या म्हणजे मी स्वतःचे डॉक्टर म्हणून काही प्रॉब्लेम असतील तर ते बाजूला ठेवून पेशंटला शंभर टक्के कसं चांगला आनंद देता येईल त्यांचा कॉन्फिडन्स कसा जास्त वाढवता येईल याकडकडे विचार केला पाहिजे आणि तो केला तसा विचार केला तसं माझं वागणुकीतून आलं माझ्या बोलण्यातून आलं तर ता नक्कीच त्याचा फायदा होतो हाच कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी हीच शिकवण होती असं मला वाटतं आणि तीच तुमच्याशी शेअर करावीशी वाटली काल दिवसभरातली एक चांगली न्यूज वाचण्यात आली ती म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने नॅशनल क्वांटम मिशन डिक्लेअर केले जवळपास सहा हजार तीन करोड रुपये भारत सरकार पुढच्या आठ वर्षामध्ये खर्च करणार आहे क्वांटम फिजिक्स आणि क्वांटम टेक्नॉलॉजी फार वेगळी असते क्वांटम टेक्नॉलॉजी म्हणजे ॲटम्स एनर्जी यांचा एकदम मॉलिक्युलर लेवलला म्हणजे रेणू या लेवलला जाऊन त्याचा अभ्यास करणे याचा फायदा असा असतो की सध्या जर आपण उदाहरण घेतलं तर सध्याचे जे कम्प्युटर आहेत ते ट्रान्झिस्टर बेस्ड असतं म्हणजे ट्रान्झिस्टर जर कोणी हॅक केलं तर ते कम्प्युटर लवकर हॅक होऊ शकतात पण क्वांटम टेक्नॉलॉजीवर बेस असलेले कम्प्युटर्स हे हॅक करणं करणं फार कठीण असतं त्याचा आरोग्य क्षेत्रामध्ये कम्प्युटर क्षेत्रामध्ये किंवा इतरत्र एनर्जी क्षेत्रामध्ये यांचा क्वांटम टेक्नॉलॉजीचा फार वापर होणार आहे सध्या भारत सध्या अमेरिका चीन फ्रान्स फिनलँड आणि ऑस्ट्रिया हे पाच देश महत्त्वाचे आहेत जे क्वांटम टेक्नॉलॉजीवर काम करतात आणि याशिवाय आता भारताचं सहावं नाव यामध्ये या, या ना। लिस्टमध्ये आले की जे देश क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये दे खूप जास्त रिसर्च करणार आहे जवळपास सहा हजार तीन करोड रुपये म्हणजे खूप मोठी अमाऊंट भारत यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे वेगवेगळे सेंटर उभे करणार आहे यांच्या रिसर्चसाठी हेचं खूप चांगलं पाऊल आहे आपण सरकारचं नक्कीच त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे चॅनलच्या डिस या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल या न्यूजबद्दल तुम्ही नक्की वाचा म्हणजे क्वांटम टेक्नॉलॉजीबद्दलची ही न्यूज तुम्हाला जास्त डिटेल माहिती कळेल आजच्यापुरते एवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय शिकताय तुमच्या आयुष्यात छोटे छोटे ज्या घटना घडत आहेत त्यातून तुम्हीच काय चांगलं घेताय ते नक्की सांगा कमेंटमध्ये सांगा तुमच्या आसपासच्या लोकांशी कम्युनिकेट करा तुम्हाला जर वाटलं तर सोशल मीडिया म्हणजे यूट्यूब म्हणा व्हॉट्सअप म्हणा फेसबुक म्हणा इन्स्टा म्हणा यातून चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न चालू ठेवा धन्यवाद